नमस्कार पालकांनो आणि शिक्षकांनो, आपण आपल्या विद्यार्थ्यांना हिक्के हुक्के मरांग उरसतात ही गोंडी भाषेतील कविता शिकवत आहोत, ज्याचा मराठी अनुवाद आहे इकडे तिकडे झाडे लावूयात। ही कविता विद्यार्थ्यांना शिकवत असताना विद्यार्थ्यांचा आपण राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये जी विकासक्षेत्र सांगितली आहेत त्या क्षेत्रांचा विकास करण्यावर देखील भर देणार आहे। आपण विद्यार्थ्यांचा भाषा व साक्षरता विकास करणार आहे। महाराष्ट्रातील काही भागांमध्ये गोंड आदिवासी हा समाज राहतो, हा समाज गोंडी भाषा बोलतो। या कवितेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना गोंडी भाषेतील काही शब्द समजतील, त्यामुळे विद्यार्थ्यांचा भाषिक विकास हा होणार आहे। त्याचबरोबर विद्यार्थी कवितेचं गायन करतील, कविता वाचायला शिकतील। त्याचबरोबर आपण विद्यार्थ्यांचा सामाजिक भावनिक आणि नैतिक विकास देखील करणार आहोत। या कवितेत सांगितलंच नुसती झाडं लावणं महत्वाचं नाहीये, ती लावलेली झाडं ही आपण वाढवली पाहिजेत, त्यांना जगवलं पाहिजे, त्या झाडांची काळजी घेतली पाहिजे, निगा राखली पाहिजे। त्यामुळे विद्यार्थी हे झाडांची काळजी कशी घ्यायची हे देखील शिकतील, झाडं का महत्वाची आहेत हे शिकतील, झाडांचे विविध प्रकार शिकतील, उपयोग शिकतील, आणि या सगळ्यामधून विद्यार्थ्यांचा सामाजिक भावनिक आणि नैतिक विकास हा आपल्याला करता येणार आहे। अशा प्रकारे आपण विद्यार्थ्यांना ही कविता वेगवेगळ्या उपक्रमांच्या माध्यमातून शिकवणार आहोत। चला तर मग कवितेला सुरुवात करूया। धन्यवाद।